गणेश विसर्जन निमित्त आम्ही महाप्रसादाचं आयोजन करतो आसना घाटावर. माझी आई, माझी नगरसेविका नागाबाई कोकाटे, शिवसेना पक्ष माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 80% समाजकारण, 20% राजकारण या पद्धतीनं आम्ही 17-18 वर्षापासून 1900 वर्ष चालू आहे. शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं महापरसादचं आयोजन करतो. गणेशाला काय साकडं घातलं? गणेशाला साकडं घातले की गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन की पुन्हा एकदा पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावं. दरवर्षीप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीनं अनंत चतुर्थीच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. हे 19वं वर्ष आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून ते अनंत चतुर्थी गणपती विसर्जनापर्यंत जे काही भाविक येतील, हजारो भाविक येतील, त्या सर्वांना महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी केलं जाते आणि शिवसेनेच्या वतीनं हे वाटप केले जाते. आदरणीय दत्ताभाऊ कोकाटे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे. आणि गणरायाच्या चरणी एवढंच साकडं घालतो की शेतकऱ्यांना चांगलं पीक येवो आणि हे जे दुष्काळ पडलेलं आहे, ओला दुष्काळ, या सरकारनं आतापर्यंत शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची मदत केली नाही. त्यामुळं गणरायाच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की हे सरकार जावो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.